मनुष्य म्हटलं की इच्छा आकांक्षा या आल्याच, त्या पूर्ण करण्यासाठी गरज असते ती अथक परिश्रम आणि ईश्वरी कृपेची। अर्थातच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला नवस बोलण्याची व नवस पूर्ण होताच तो फेडण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे। प्रत्येक भक्त आपल्या कुवतीप्रमाणे बोललेला नवस फेडतात, पण मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला तब्बल 35 किलो सोने दान करून एका भक्ताने सर्वांना अचंबित केले आहे। त्याने दान केलेल्या सोन्यातून मंदिरातील घुमट व दरवाजे यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे। हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली आहे। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा।